नमस्कार, तुमचे आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा लॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी शेअर करणार आहे क्रोम ब्राउझरमधून आपला जो वॉच टाईम असतो, जे पण आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याचा वॉच टाईम आपल्याला चेक करायचा असतो. म्हणजे 4000 आवर्स आपल्याला लागत असतात. तर आपण व्हिडिओ अपलोड करतो पण आपल्याला YT मध्ये एवढं व्यवस्थित डिटेलमध्ये काही कळत नाही, त्यामुळे क्रोम ब्राउझरमध्ये एकदम डिटेलमध्ये वॉच टाईम हा दिसत असतो आपल्याला. तर ते कसं चेक करायचं तर तेच आज मी शेअर करणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण ऑलवरती ठेवा. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटत जाईल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. खूप सोपी अशी पद्धत आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझर सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये असतं, नसेल तर प्लीज प्लेस्टोरमधून इन्स्टॉल करा, डाउनलोड करा ते. तर इथे क्रोम ब्राउझर आहे माझं, ते ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला, तर क्रोम ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्चचा एक ऑप्शन असतो. तर सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये टाकायचं आहे YouTube.com किंवा YouTube टाकलं तरी चालतं, पण YouTube.com टाका तुम्ही. YouTube ची स्पेलिंग येत नसेल तर स्क्रीनवरती दिसतच असेल तुम्हाला, तशी कॉपी करून टाका. तर नेक्स्ट करायचं आहे आपल्याला, म्हणजे ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता जो आपला चॅनल आहे त्याचा लोगो दिसतो आहे, म्हणजे जयासागर हा चॅनल आहे माझा. इथे थोडासा इथे बघू शकता या कोपऱ्यामध्ये दिसतो आहे जे म्हणून असा दिसतो आहे. तर त्याच्याच वरती, त्या लोगोच्याच वरती 3 डॉट दिसतात तुम्हाला. तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. सगळ्यात आधी आपला चॅनल डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून घ्यायचा आहे. तर डेस्कटॉप साईड इथे दिसते, 3 डॉटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे असं थोडंसं वरती केल्याच्या नंतर इथे बघू शकता डेस्कटॉप साईट. तर त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर असं ओपन होतो इथे बघा. तर जो आपला चॅनलचा लोगो आहे त्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि युअर चॅनल म्हणून एक ऑप्शन असतं, युअर चॅनलवरती क्लिक करायचं आहे. तर युअर चॅनलच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे बघा कस्टमाइज चॅनल आणि मॅनेज व्हिडिओ असे दोन ऑप्शन येतात बघा इथे ब्लू कलरमध्ये आता दिसत आहेत ते. तर आपल्याला करायचं आहे कस्टमाइज चॅनल. तर असं केल्याच्या नंतर बघा असं ओपन होतं. खूप सोपी अशी पद्धत आहे. तुम्ही असं हा स्टेप बाय स्टेप जर कॉपी केला हा व्हिडिओ तर तुम्हाला तुमचा वॉच टाईम नक्कीच दिसेल क्रोममध्ये. तर इथे बघा आता एवढे सगळे ऑप्शन येतात. तर इथे बघा हा चॅनल आपला ओपन झालेला आहे डेस्कटॉप साईडमध्ये, आता क्रोममध्ये ओपन झालेला आहे. तर इथे बघा एक एसचं चिन्ह दिसतं, म्हणजे ते डॉलरचं चिन्ह असतं. तर त्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे लास्टमध्ये 3 नंबरच्या याला आहे, तीन नंबरला आहे. तर इथे बघा हा येसचं चिन्ह असतो, तर त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा इथे ग्रो विथ यूट्यूब असं म्हणून येतं आहे बघा. तर इथे बघा माझा हा चॅनल मी फक्त माझे जे यूट्यूबचे इन्फॉर्मेशन वगैरे असे शेअर करण्यासाठी मी स्क्रीन रेकॉर्ड करते, तर त्यासाठी हा फक्त ओपन केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथे सबस्क्रायबर माझा 1 दिसेल. वॉच टाईम अजिबात नाही आहे, कारण की फक्त एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याला काही व्ह्यू आलेले नाही आहेत. तर इथे बघा सबस्क्रायबर आपल्याला हवे असतात 1000 आणि वॉच टाईम हवा असतो 4000. तर इथे अशा पद्धतीने तुमचा वॉच टाईम तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रोममध्ये जाऊन तुमचा वॉच टाईम चेक करू शकता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर थोडंफार माझ्या काही मिस्टेक झाले असतील तर त्यासाठी सॉरी, कारण की मी पण नवीन आहे. माझ्या अनुभवातूनच मी हे सगळं काही शिकलेले आहे. मला जे पण येतं किंवा मी जे पण शिकलेले आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही गुगल क्रोममध्ये जाऊन तुमचा वॉच टाईम किती आवर झाले ते चेक करू शकता. तर खूप सोपी अशी पद्धत आहे. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.